आज मंगळवार 21 जून रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे 13 आमदारांसह नॉट रिचेबल झालेले असून यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील 6 आमदार असल्याची माहिती पुढे आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार नॉट रिचेबल झाल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली असून या संदर्भात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असून यापासून कोणताच धोका निर्माण होणार नाही. या संदर्भात त्यांचेही संध्याकाळपर्यंत चर्चा होईल व नंतर सर्व चित्र अवघड होणार आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना कसं निवडून आणायचं ते तो प्रयत्न करतो. त्याचा तो भाग शिंदे आम्ही सगळेजण विधानभवनातच होतो ना, सगळे विधानभवन नाही नाही सगळे येते, सगळे शिवसेना शिवसैनिक आहेत ते, त्यामुळे शिवसेनामध्ये त्याने दोसाबेळे नेत्यांनी सगळे एकत्र होते. आदित्य साहेब असतील त्याच्या नेत्र होते आणि एकनाथ शिंदे साहेब आणि बाकी सगळे लोक त्यांच्यासोबत येतील आणि स्मूथली शिवसेनेचं राज्य चालेल. त्यावर प्रतिक्रिया काय केलं ते सर्व शिवसैनिक आहेत. बाळासाहेब शिवसैनिक उद्धवसाहेब काम करतात, आदित्य साहेबांच्या नेत्रांमध्ये मार्गदर्शन करतात, त्यांचं मार्गदर्शन असतं आदित्य आणि सर्व कडवट शिवसैनिक घरचे नाराजी असेल घरात त्या ठिकाणी आपण बांधलं भांडत नाही का तसं होईल आणि पण एकत्र येतील संध्याकाळपर्यंत सगळे एकत्र येतील तुम्हाला पूर्ण खात्री आहे. नंतर मी 5 वर्ष उद्धवसाहेब पूर्णपणे मुख्यमंत्री आहे. मी सर्व संपर्क त्यांच्याशी घरच्या लोकांशी संपर्क चाललेला आहे. ते सुद्धा शिवसेनेत राहण्याच्या तयारीमध्ये आहे, ते कुठं जात नाही पण फक्त काही मागण्या असतात त्या मागण्यासाठी त्यांचं चाललं आहे. मी खिसरेसुद्धा त्या ठिकाणी जाऊन धोका झाला आणि विधान सभेचा विधान परिषदेचा धोका झाला, कारण विधान परिषदेचा धोका म्हणजे त्या ठिकाणी जे आपले 2 निवडून आले असते तरी ते आपले लोक आहेत फुटू नये असं त्या ठिकाणी सगळ्याचं मत झालं आणि फुटलं आहे हे शिवसेनेचे त्या ठिकाणी सतत राग त्या ठिकाणी नाही. राजकीय भूकंप होणार नाही, 13 म्हणजे ही संख्या कमी आहे, परंतु काही राजकीय भूकंप वगैरे काही होणार नाही आणि स्मूथली सगळं चालेल हे मला पूर्ण खात्री आहे. शिवसेनेकडे असं झालं असेल तर स्मूथली सगळं जाऊ प्रत्येकाच्या गावांना. शिवसेनेचं सरकार 5 वर्ष टिकेल हे आपसातलं घरगुती मॅटर असल्यासारखं आहे, त्यामुळे घरगुती मॅटर कधी निघू शकतात.